परभणी येथे केंद्र सरकारच्या विरोधात इंधन दरवाढ महागाईमुळे थाळी वाजवून उपहासात्मक आनंदोत्सव साजरा करून अनोखे आंदोलन युवासेना जिल्हा प्रमुख अर्जुन सामाले यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. यावेळी उपस्थित युवासेना उपजिल्हा प्रमुख प्रदीप भालेराव, शहर प्रमुख विशू डहाळे, बाळाराजे तळेकर, शहर समन्वयक शुभम पाष्टे, गोकुळ लोखंडे, सुनील पंढरकर, तालुका प्रमुख संदीप झाडे, पप्पू वाघ, ऋषिकेश सावंत, विरू बांगर, संदीप देशमुख, मकरंद कुलकर्णी, गणेश मुडे, अर्जुन रणेर, सागर कर्णेवार, मुंजा अवचार, बंटी शहाणे, दीपक राठोड, धनंजय विश्वकर्मा, विठ्ठल देशमुख, अरुण यादव, बाळू थिट्टे, अरबाज शेख, प्रवीण टेकाडे आदींसह युवासेना पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. आज दिनांक 3 एप्रिल रोजी युवासेनेचे प्रमुख माननीय आदित्यसाहेब ठाकरे, युवासेना सचिव माननीय वरुण देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेनेच्या वतीने पूर्ण महाराष्ट्रभर खाली बचाव आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाचं कारण असं, 2014 साली देशाचे पंतप्रधान सन्माननीय मोदी साहेब यांनी संपूर्ण देशवासियांना सांगितलं होतं, महागाई वाढली, आम्ही 800 दिन आणू. ह्या बोलण्याच्या जोरावर आशा दाखवून हे केंद्रामध्ये एकदा सोडून 2 वेळ सत्तेमध्ये आले. पण जेव्हा 2014 साली पेट्रोलचे भाव हे 70 ते 80 रुपये, डिझेल 60 दरम्यान होतं, त्याचे भाव आज 100 वरी 120 दरम्यान गेलेले आहेत. हेच त्या मोदी सरकारचे 800 दिन त्यांच्या आश्वासनाचे आम्ही त्यांना आज ह्या खाली बचाव आंदोलनातून आठवण करून देत आहोत आणि केंद्र शासनाच्या दरवाढीचा आम्ही आनंदोत्सव साजरा करत आहोत. उपवास MCN न्यूज करिता बाळू घिके, परभणी.